दिवस उलटत नाही तोच विरोधकांचे आमदार संपर्कात असल्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी सुरू केला. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केलेले दावे विरोधकांनी फेटाळून लावले. पराभवामुळे आधीच राजकीय संकटात सापडलेल्या विरोधकांची धाकधूक पुन्हा वाढली. ठाकरे गटाचे आमदार संपर्कात असल्याचा दावा उदय सामंत यांनी केला. शरद पवारांच्या पक्षानं अनिल पाटील यांच्या वक्तव्याला काहीही आधार नसल्याचा दावा केला. ज्या दिवशी निकाल लागला त्याच्या रात्रीपासूनच काही आमदार हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कात आहेत हे मी पुन्हा एकदा अधोरेखित करतो. कोण आहेत, काय आहेत, ही प्रायोरिटी सध्या नसल्यामुळं पहिलं सरकार स्थापन करणं ही शिंदे साहेबांची प्रायोरिटी आहे, आमची सगळ्यांची प्रायोरिटी आहे. पण सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक दिग्गज हे वंदनीय बाळासाहेबांचा विचार घेऊन, खरा विचार घेऊन माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारतील. तुम्हाला दिसेल उरलेली राष्ट्रवादी तिकडे राहते का नाही राहते याची मला शंका आहे. सातत्याने असं त्या पक्षातल्या कार्यकर्त्या आमदारांचं असेल नेत्यांचं असेल सातत्याने आतल्या बाजूने आमच्याशी चर्चा होत होती की आम्हाला विकासाच्या दृष्टिकोनातून अजितदादांवरती जास्त विश्वास आहे म्हणून ते इकडे यायला इच्छुक होते. मला असं वाटतं अतिशय खोट्याड्या पद्धतीनं बोलत आहेत. सगळे लोक आज उपस्थित होते आहेत राहतील त्याच्यामुळं या सगळ्या आता खोट्या गोष्टी एकनाथ शिंदे यांच्याकडून वारंवार बोलल्या जातात, केल्या जातात, सांगितल्या जातात याच्यात शुद्ध हा खोटेपणा आहे, चुकीचं बोलणं आहे. सगळेच्या सगळे शिवसेना जेवढे निवडून आले सगळे एकत्रित आहेत.